दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांना फटकारणारे दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची रात्रीच पंजाबमध्ये बदली करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा CA आणि NRC या मुद्द्यावरून दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 29 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशाची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्याच्या चितावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचे या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची रातोरात बदली करण्यात आल्याने विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे.